काही संपर्क त्यांच्याकडनं एवढेच अध्यक्ष ऑब्व्हियसली रुलिंग पार्टीतून उपाध्यक्ष पद विरोधी पक्षाने घ्यावं असं एक अलिखित संकेत आहे, पण ते होईल का? मोदी साहेबांनी त्यांच्या या काळात हा संकेत फाळला नव्हता, पण चर्चा होईल, पण त्यांना काही निघेल असं मला वाटत. काय आशा आहे कमी, कारण एवढंच जनतेने जागे मानले तरी काही फरक पडेल वाटतं. मोदी हे मोदी मोदींच्याकडनं त्यांना किफत सवलती मिळेल याची शंका आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघांनीची बैठक झाली, त्यांच्यामध्ये असा निकष आलेला आहे की फार मोठा पराभव त्यांना पत्करावा लागला आहे, म्हणून आता राज्यातील गणित जे जुळवण्याकरता प्रयत्न केले जात आहेत. आणि एका बाजूला शेतकरी आणि सर्वसामान्य वर्ग जी खोटी आश्वासनं दिली जात होती याला मोदीला टाळून महाविकास आघाडीकडे झुकताना दिसतो. की राजीव फळ आणि मोदी सरकार यांच्या अभिनेतांच्या विश्वासाला सगळा असते. मोदी साहेब सतत सांगत होते की मोदींची व्याज होती, त्या व्याजांची असा लोकांचा विश्वास नाही या निवडणुकीमध्ये दिसला. सर दुसरं असं, राज्यात ओबीसी आंदोलन जोर धरतंय, म्हणजे जसं जरांगेंचं आंदोलन झालं त्याला काउंटर म्हणून एक आणखीन ते अनरेस्ट आहे, विशेष करून मराठवाड्यामध्ये. केंद्र सरकारने त्याचा खुलासा घ्यायला पाहिजे. काही ठिकाणी कायद्यांमध्ये करावं लागेल, काही ठिकाणी केंद्र सरकारचं आणि राज्य सरकारचं धोरण याच्यामध्ये करावं लागेल. या दोन्ही लोकांचे ज्या मागण्या आहेत त्या मागण्याच्या संबंधी लाज काढायला सरकारने विशेषतः केंद्र सरकारने पुढाकार घ्यायची गरज आहे. एका मर्यादेच्या बाहेर आंदोलन न जाईल याची काळजी घ्यावी, पण त्याचा एक सामाजिक तणाव हा निर्माण न होईल याची काळजी घेणं ही सगळ्यांची जबाबदारी. आम्ही इथं राजकारण आणू इच्छित नाही, पण इथे केंद्राला वेगळीशी भूमिका घेऊन चालणार नाही. एकेकाळी साहेब आपल्या बरोबर सोबत असणारे छगन भुजबळ यांना पश्चाताप होतो असं देखील चित्र आहे. परतीचे संकेत त्यांची यायचे दिसत आहेत. ते म्हणतात मी राष्ट्रवादी सोबत आहे पण दादांसोबत नाही, या विधानाचा अर्थ काय घ्यायचा नेमकं? संकेत म्हणतात माझी त्यांची काय व्यवसाय सामान्य काही संपर्क त्यांच्याकडनं एवढेच. सर याच्यात या निमित्ताने राज्यामध्ये ओबीसीचं खूप मोठं अनरेस्ट आहे, म्हणजे त्यांना असं वाटतं की कुठलाच पक्ष आमच्याकडे लक्ष देत नाही, लोकसभेत ठरवून जागा पाडल्या गेल्या ओबीसीचं, असं एक विशेष करून मराठवाड्यात ते चित्र दिसलं. म्हणजे जरांगेंच्या आंदोलनाचा इफेक्ट असेल किंवा आणखीन काही आणि ते करायचे असेल तर केंद्र सरकारने या दोन्ही बाजूच्या प्रश्नात लक्ष घातलं पाहिजे आणि याला सोल्युशन लवकरात लवकर दिलं पाहिजे. आम्हा लोकांचा हा आग्रह राहील. दिल्लीमध्ये कारगिलमध्ये सुद्धा या संबंधीची भूमिका यापूर्वी मांडली होती, सुप्रियांनी मांडली होती, यावेळी सुद्धा आम्ही बाकीच्या दोन्ही पक्षाच्या लोकांशी बोलू आणि सामूहिक काही भूमिका त्याची काही माणसं आहे त्याची आम्ही काळजी घेऊ.